नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। सांगली जिल्ह्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे। पावसाचा जोर वाढला तर कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीपात्रात बोटींची प्रात्यक्षिके घेत बोटींची सज्जता तपासण्यात आली, तसेच आपत्ती उद्भवल्यास तातडीच्या सर्व उपाययोजना राबवल्या जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। महापुराच्या अनुषंगाने आज नदीमध्ये रबरी बोटी आणि फायबरच्या बोटी असे प्रशासनाकडे ज्या आहेत, रबरी बोटी आपल्याकडे एकूण 5 आहेत आणि फायबरच्या बोटी 2 आहेत, त्यांचं आज प्रात्यक्षिक घेण्यात आलं। या बोटी वास्तुस्थितीत असल्याची नदीमध्ये उतरून प्रत्यक्ष खात्री करण्यात आली। लाईफ जॅकेट आपल्याकडे जे आहेत ते गावोगाव आपण वाटप केलेली आहेत। गावामध्ये असणाऱ्या बोटींचीही या पद्धतीनं प्रात्यक्षिक घेण्यात आलेली आहे आणि प्रशासन महापुराच्या परिस्थितीमध्ये आता सज्ज असल्याची प्रशासनामार्फत एक खात्री करण्यात आलेली आहे।